नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. मुस्लिम समाजाच्या वक्फ बोर्डाच्या मार्गदर्शन केंद्राचे महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष समीर काझी यांच्या हस्ते उद्घाटन. सांगली मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं वक्फ बोर्डाच्या मोफत मार्गदर्शन केंद्राचं उद्घाटन महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांच्या हस्ते करण्यात आले. सांगलीच्या 100 फुटी रोडवर असलेल्या मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं मस्जिद, मदरसा, खानका, दर्गा, ईदगाह, कब्रस्तान या मालमत्तेसाठी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आलं असून, यावेळी बोलताना काझी यांनी सांगितलं, सांगली जिल्ह्यातील सर्व मस्जिद, मदरसा याची नोंदणी करावी यासाठी मदनी ट्रस्टने पुढाकार घेतलेला आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या मालमत्ता नोंदणी करण्यासाठी शिबिरं घ्यावीत, त्याला कायद्यानं संरक्षण मिळणार असल्याचं सांगत महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे त्याला सर्व ते सहकार्य राहील असंही ते म्हणाले. सांगलीच्या मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं मालमत्ता नोंदणी करण्यासाठी सर्व ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा असंही त्यांनी सांगितलं. मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं सांगली जिल्ह्यात शासकीय वक्फ बोर्डाचे कार्यालय असावं अशी मागणी यापूर्वी करण्यात आली. त्या मागणीचा पाठपुरावा सुरू आहे असं मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष हाफिज सद्दाम सय्यद, महासचिव सुफियान पठाण यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी तातडीनं जिल्ह्याच्या वक्फ बोर्ड अधिकारी यांना संपर्क साधत सांगलीत केंद्र शासनाचे केंद्र सुरू करावे अशा सूचना देत जागा उपलब्ध होत नसेल तर भाडेपट्टीवर जागा घ्यावी असंही सूचित केलं. मदनी ट्रस्टच्या वतीनं वक्फ बोर्डात मालमत्ता नोंदणी करण्याकामी सर्व ते सहकार्य मोफत केले जाणार आहे. यावेळी माजी नगरसेवक फिरोजबाई पठाण, क्रीडाई असोसिएशनचे खजिनदार इंजी इम्रान मुल्ला, इम्रान बेग, लालू मिस्त्री, हाजी मुजीर, जांभळीकर, बिलाल मस्जिदचे आरिफ भाई, ॲडव्होकेट समीर डांगे, हाफिज रौफ, मौलाना कलीमुल्ला, मौलाना अजहर, मौलाना जुबेर, हाजी रियाज शेख, मदिना मस्जिद आणि कब्रस्तानचे अध्यक्ष हाजी सलीम बिडीवाले, हाफिज इलियास, बुधगावचे अशरफ पठाण, कुपवाडचे हाजी मुबारक संधी, हुपरीचे हाजी रमजान गुड्डूभाई, गरीबन नवाज मस्जिदचे जावेद तोरगल, मदनी ट्रस्टचे वक्फ लीगल ॲडवायझर ॲडव्होकेट सय्यद पीरजादे, समीन पठाण, मौलाना साहिल, काशिम मुलाणी, अजहर सय्यद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. हाफिज सय्यद